आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे पुरस्कार जाहीर झाले असून शाळा व शिक्षक यांचा गौरव होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी दिली आहे. सोलापूर साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात शिक्षक व शाळा यांचा गौरव होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी दिली. 17 सप्टेंबर शनिवारी सायंकाळी 4 वाजता मांगल्य मंगल कार्यालय सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. प्रशासनाधिकारी संजय जावीर, वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, साने गुरुजी पतसंस्थेचे संस्थापक नागनाथ सुरवसे, नागनाथ कांबळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस सचिव अप्पाराव इटेकर, व्हाईस चेअरमन सचिन चौधरी, वीरभद्र यादवाड, विनोद आगलावे, भीमराया कापसे, मुरलीधर कडलासकर, जयंत गायकवाड, भाऊसाहेब मोरे, धनाजी मोरे, शिवानंद हिरेमठ, उल्हास बिराजदार आदी उपस्थित होते. यावर्षी यावर्षीचे पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत. यामध्ये एक शाळा मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि लिपिक आणि सेवक यांचा समावेश आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये उपक्रमशील साने गुरुजी उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सुरवसे प्राथमिक शाळेचे दीपक डांगे आणि साने गुरुजी गुणवंत शिक्षक म्हणून वंदना लक्ष्मापुरे देवराज प्राथमिक शाळा, त्याचबरोबर साने गुरुजी सेवाभावी शिक्षकेतर सेवक म्हणून राहुल कदम श्रीदत्त विद्या मंदिर सोलापूर, साने गुरुजी सेवाभावी सेवक मोतीलाल निंबाळकर भगवपा अण्णपा महाराज प्राथमिक शाळा व साने गुरुजी आदर्श शाळा म्हणून श्रीमती सरस्वती तिम्मप्पा मराठी प्राथमिक शाळा या शाळेचा समावेश आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मी सन्मानचिन्ह शाल व बुकिंग त्याचा गौरव करणार आहोत. हा पुरस्काराचा कार्यक्रम मांगल्य मंगल कार्यालय भारतीय जयपूर शेजारी अमे सोलापूर येथे शनिवारी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राथमिक वेतन पथक अधीक्षक माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.